हॅलो फ्रेंड्स, मी उज्ज्वला गिराम रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत आंबट भेंडी म्हणजेच आंबट भेंडीची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। आंबट भेंडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हे भेंडी अशी छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत मी। एक 2 ते 3 चमचे दही लागणार आहे आपल्याला, फ्रेश जिरे मोहरी, थोडंसं हिरव्या मिरच्या आहेत कट केलेल्या, आणि हे कढीपत्त्याचं एक पान आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण एक एक साहित्य टाकायचं आहे आता फोडणीसाठी। हे जिरे मोहरी टाकणार आहे मी, त्यानंतर हा कढीपत्ता टाकायचा आहे, हिरवे मिरचीचे तुकडे, यामध्ये आपल्याला हे दही टाकायचं आहे। दही टाकल्यानंतर ही भेंडी टाकायची आपल्याला। आणि हे व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं, आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यावरती 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिट झाल्यानंतर हे झाकण काढायचं आहे आपल्याला। आणि तुम्ही पाहू शकताय आपली ही भेंडी एकदम तयार झालेली आहे। आणि आता गॅस बंद करायचा आहे। ही आंबट भेंडी चवीसाठी तर एकदमच टेस्टी अशी रेसिपी आहे, सगळ्यांनाच आवडेल अशी ही भेंडी लागते, तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा नक्की ट्राय करून पहा आंबट भेंडी। चला तर भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही नक्की ट्राय करून पहा।